विदर्भाची पंढरी म्हणून ख्याती असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे दरवर्षी श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिवस सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावर्षी सुद्धा हजारो भाविक या सोहळ्यासाठी संतनगरी शेगाव येथे दाखल झाले आहेत. यातील 10,000 जवळपास भाविकांना श्रींच्या दर्शनाचा ई पासद्वारे लाभ मिळणार असून संस्थांच्याकडून COVID-19 नियमांचे तंतोतंत पालन केले जात आहे. श्री संत गजानन महाराज हे 144 वर्षापूर्वी संतनगरी शेगाव येथे प्रगट झाले होते. त्या ठिकाणी त्यांनी आपले जीवन शेगाववासियांच्या सहवासात घालविले. दरम्यान त्यांनी मोठा भाविक वर्ग निर्माण केला होता आणि येथेच ते समाधीस्थ झाले. आज गजानन महाराजांच्या 144 प्रकट दिनानिमित्त पहाटे 4 भाविकांनी संतनगरी शेगाव येथे मोठी गर्दी केली. COVID-19 नियमांचे तंतोतंत पालन करीत शेगाव संस्थाच्या वतीने मर्यादित स्वरूपात विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये आज दिवसभर श्रींचा प्रगट दिन साजरा होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला म्हणून मागील 2 श्रींचे विविध उत्सवात सहभागी होता न आलेल्या भाविकांनी संतनगरीकडे कूच केले आहे. काहींनी पायी दिंड्यांच्या माध्यमाने तर काही विविध साधनांच्या माध्यमातून संतनगरीत पोहोचत आहेत. प्रगट दिनानिमित्ताने दरवर्षी दुपारी 2 गजानन महाराजांच्या रजत मुखवट्याची विधिवत पूजा करण्यात येते व त्यानंतर रथ गज अश्वासह नगर परिक्रमेला सुरुवात होते. टाळ मृदुंगाच्या निनादात गणगण गणात बोतेचे नामस्मरण करीत श्री गजानन महाराजांच्या रजत मुखवट्यांची पालखी निघते. मात्र कोरोनाच्या सावटाने याही वर्षी पालखी सोहळा रद्द करण्यात आला. गजानन माऊली, आज प्रगट दिनानिमित्त आम्हाला गजानन बाबा यांचे दर्शन झालेले आहेत. 2-3 जे आहे कोरोना होता त्यामुळे शासनाने जे नियम लावले होते आता ह्यावेळेस शिथिलता दिली म्हणून आम्हाला दर्शन झाले. आम्ही दर महिन्याला दर्शनाला येतो, वारकरी आहेत आम्ही इथले गजानन बाबाचे आणि ह्यावेळेस शासनाचे धन्यवाद आम्हाला दर्शन बाबा दिल्याबद्दल. नागपूरहून आलेलो आहे, ही आमची चौथी वारी आहे. आम्ही ई पास काढली आहे, आता गजानन महाराजाचे दर्शन होणार आहे, त्याच्यामुळे आमचा उत्साह द्विगुणित झालेला आहे. गेल्या 2 कोरोनाच्या काळामुळे आमचं दर्शन होऊ शकलं नाही, पण यावर्षी दर्शनाचा योग आलेला आहे आणि आम्ही आमचा उत्साह द्विगुणित झालेला आहे. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.